विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण घेणार आहोत मराठी व्याकरण आपल्याला घ्यायचं आहे आपण रूपक अलंकार घेणार आहोत तर त्याआधी आपण अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे प्रकार पाहिले शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे आपण मागच्या पाठाला अभ्यास केला आहे तर आपण आज घेणार आहोत रूपक अलंकार त्यामध्ये आपण उपमा आणि सॉरी उपमेय आणि उपमान तर यांचा जो उल्लेख आहे तो वारंवार आलेला आहे म्हणजे आपल्याला पहिले सुरुवातीला उपमेय समजून घेणे हे फार आवश्यक तर पहिले ज्याला उपमा देतात त्याला उपमेय म्हटले जाते आणि ज्याची उपमा देतात त्याला उपमान असे म्हणतात तर आपण बघूया पहिले उदाहरण तर आई म्हणजे परमेश्वर होय तर आई आणि परमेश्वर म्हणजे आईला उपमा कशाची दिलेली आहे परमेश्वराचीच दिलेली तर बघा आई हे उपमेय आहे आई हे काय आहे उपमेय आहे आणि परमेश्वर हे उपमान आहे परमेश्वर हे उपमान आहे म्हणजे आपण पहा की ज्याला म्हणजे आई ज्याला म्हणजे आई आईला आणि ज्याची म्हणजे परमेश्वराची ज्याची म्हणजे कोणाची परमेश्वराची तर अशा पद्धतीने इथे आपण उपमा दिली आहे आई म्हणजे ज्याला आणि ज्याची म्हणजे परमेश्वराची अशा पद्धतीने उपमा दिल्यानंतर उपमेय आणि उपमान आपण जर समजून घेतलं तर आपल्याला कोणताही अलंकार सहज ओळखतात तर आपल्याला पाहायचं इथे रूपक अलंकार पाहायचं आहे तर यामध्ये आपण उदाहरण घेतलेलं आहे पहिले की आई म्हणजेच परमेश्वर होय मग आपण इथे स्पष्टीकरण वरील वाक्यामध्ये आई आणि परमेश्वर यात भेद नाही म्हणजे ते कसे आहे एकरूप आहे आई आणि परमेश्वर हे काही वेगळे नाही तर ते एकरूप आहे तर त्यामध्ये जिथे एकरूपता आपल्याला दिसून येते तिथे काय होतो जिथे एकरूपता आपल्याला दिसून येतो तिथे होतो रूपक अलंकार म्हणजेच उपमेय आणि उपमा यांच्यामध्ये एकरूपता यांच्यामध्ये काय आहे एकरूपता आहे म्हणून त्याला काय म्हटलेला रूपक अलंकार पण नंतर आपण त्याचं लक्षण पाहू की लक्षण काय आहे तर जेव्हा उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असे वर्णन येते तेव्हा रूपक अलंकार होतो म्हणजेच आपण याची व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे ही व्याख्याच आहे उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता आहे तर असे वर्णन जेव्हा होते तेव्हा रूपक अलंकार होत असतो मग आपण त्याची वैशिष्ट्ये सुद्धा पाहिलेली आहे की उपमेय हेच उपमान पण आपण इथे पाहिलेलं आहे उदाहरण की उपमेय हेच काय आहे उपमान आहे त्याचप्रमाणे उपमेय व उपमान यात एकरूपता असते उपमेय व उपमान यात काय असते एकरूपता असते म्हणजे अशा पद्धतीने आपण रूपक अलंकार पाहिलेला आहे जसं आपण पुन्हा पाहतो की उदाहरणार्थ झालं की लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा असतो एक मातीचा गोळा असतो कोण लहान मूल तर आपण अशा पद्धतीने उदाहरण पाहिलेले आहे तर त्यामध्ये आपण पुन्हा उदाहरण म्हणजे शाळा म्हणजे दुसरी माताच शाळा म्हणजेच काय आहे दुसरी माताच तर शाळा हे काय होईल उपमेय
आणि मातांच ही उपमान त्याचप्रमाणे आपण घेतलाय की लहान मूल हा मातीचा गोळा आहे तर त्यामध्ये लहान मूल जे आहे तर ते काय होईल उपमेय आणि हा गोळा काय होईल सॉरी माती म्हणजेच उपमान काय होईल उपमान अशा पद्धतीने आपल्याला अलंकार पाहायचे आहे मग आपण नंतर पुन्हा घेणार आहोत व्यतिरेक अलंकार आपल्याला व्यतिरेक अलंकार घ्यायचा आहे चेतन गुणोक्ती अलंकार घ्यायचा आहे व्यतिरेक अलंकार घेत असताना सुद्धा आपण उपमेय हे उपमानापेक्षा जेव्हा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होत असतो म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला अलंकार अभ्यासायचे आहे मित्रांनो आपण जर पहिले उपमेय आणि उपमान जर समजून घेतलं तर आपल्याला उपम अलंकार ओळखायला कठीण जात नाही.